नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? नेहमीचा आपला आपुलकीचा प्रश्न. सगळे मजेत असतील, घरी असतील, सुरक्षित असतील. आज आपला दुसरा तास आपण सुरू करत आहोत. काल आपण 3 डिजिट नंबर्स रीडिंग कसं करायचं, ते लिहायचे कसे ते बघितलं होतं. 3 डिजिट नंबर्स सुरुवात होतात 100 पासून. द स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर इज 100. कारण 100च्या अगोदरचा जो नंबर्स आहे तो राहील 99. 99 हा 2 डिजिट नंबर आहे. 99 वन मिळवला, ॲड केला की 100 होतात. आणि 100 किती डिजिट नंबर असतो? 3 डिजिट नंबर आहे की नाही. आपण या ठिकाणी तुम्ही 1 to 100 लिहिता, त्याच्यामध्ये 99 नंतर काय लिहितात रे? 100. लक्षात आलं? म्हणून 100 हा स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर आहे. 99 हा बिगेस्ट 2 डिजिट नंबर आहे, सगळ्यात मोठा 2 डिजिट नंबर. कारण याच्यानंतरचा नंबर येतो तो 2 डिजिट राहत नाही, तो 3 डिजिट होतो. 100 3 डिजिट नंबर, याच्यामध्ये 3 डिजिट आहे पहा, 1 2 3, आहे का नाही. म्हणून 100 हा स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर आहे. आणि बिगेस्ट 3 डिजिट नंबर आहे 999. आता इथपर्यंत आपल्याला नंबर पाहिलेले आहेत आपण, किंवा आपलं वाचता येते, आहे की नाही. 300 असेल, 400 असेल, अगोदर काय करायचं? 100 रीड करायचं. काय करायचं? 100. कुठलाही नंबर दिला आपल्याला, समजा असा नंबर दिला, मग रीड काय करायचं? पहिल्यांदा हा जो नंबर येतो तो कुठल्या स्थानी? 100 400. आणि हा नंबर 2 डिजिट नंबर आपल्याला वाचते तर 25 425. असा कुठलाही नंबर असला की आपल्याला तो वाचता आला पाहिजे. लक्षात आलं सगळ्यांच्या? आणखीन एक नंबर पहा, नाईन नाईन टू, आहे की नाही. आता कसा वाचायचा? पहिल्यांदा हा 100 900 and 92, असे 999 पर्यंत नंबर असतात 3 डिजिट नंबर. 100 पासून तर 999, त्याच्यानंतरचा नंबर कुठला आहे तो आपण पाहणार आहोत. पण त्याच्या अगोदर आपल्याला या ठिकाणी एक टेबल दिलेला आहे, आणि त्या टेबलच्यामध्ये काही ब्लँक स्क्वेअर ठेवलेले आहेत, आणि ते आपल्याला पूर्ण करायचे आहे. लक्षात आलं? पहिलं पहा, 101 पासून सुरुवात झालेली पहा. 101 2 3 4 5, मग इथं काय येईल रे? 106, कारण 5 नंतर येतो 6. नंतर 107, पुन्हा इथं दिलेलं नाही, 108. 109 आहे पुढं, 110. लक्षात आलं? पुढचा नंबर मात्र 200 पासून सुरुवात झालेली आहे. कितीपासून? 200. मग 211 212 213 214 214 नंतर येईल 215 216 217 218 219 220. आपल्याला 1 to 100 येत आहे, त्याच्यामुळे पुढचे नंबर आपल्याला रीड करता येणार आहे. आता तुम्ही जर नीट लक्ष दिलं पहा की पुढच्या नंबरमध्ये काय बदल झालेला आहे. उदाहरण आपण आता हे नंबर घेऊया, 321. त्याच्यानंतर नंबर काय रे? 322. नंतर 323. आता त्याच्यामध्ये काय बदल झालेला आहे रे पहा? हा 3 जसाच्या तसा आलेला आहे, हा 2 जसाच्या तसा आलेला आहे. फक्त युनिट प्लेस आहे तो एक एकने वाढतो पहा. इथं 1 असेल, इथं 2, इथं 3. पुढं हे नंबर जसेच तसे राहतील, फक्त 4 येईल. ते नंबर त्याच्यानंतर तसेच तसे राहतील, इथं फक्त 5 येईल. म्हणजे फक्त युनिट प्लेसचा नंबर हा 1ने बदलतो. लक्षात आलं सगळ्यांना? हां. मग आता इथं 321 आहे पहा, आहे की नाही. त्याच्यानंतर येईल 322. नंतर 323 आलेला आहे, 324. 325 आलेला आहे, 326. त्याच्यानंतर 327 दिला आहे, 328 दिला आहे, 329 आणि 330. अशा प्रकारे हा जो चौकटीचा कॉलम आहे तो कम्प्लीट करायचा आहे. आणि काही अडचण आली तर मला विचारा. लक्षात आलं सगळ्यांच्या? चला आता त्याच्या खालचा भाग पाहूया आपण.
काय म्हणते पा, मेक थ्री डिजिट नंबर्स युजिंग ईच ऑफ द गिवन डिजिट ओनली वन्स. एकदाच डिजिट वापरायचं आहे आणि आपल्याला किती डिजिट नंबर तयार करायचे, थ्री डिजिट नंबर. आता इथं नंबर दिलेले आहे आपल्याला, पा इथं तीन नंबर दिलेले आहे, 1, 2, 3. याच्यापासून तयार करायचं आहे पहिल्यांदा. मग काय करायचं पा, पहिल्यांदा हा 1 घ्यायचा, 1, नंतर हा 2 आणि 3 जसेच तसे लिहायचे, 123. लक्षात आलं? पुढचा नंबर कसा करायचा, हा 1 जसेच तसंच ठेवायचा, प्रत्येक नंबर दोनदा घ्यायचा. आता 2 आणि 3 घेतलं होतं ना, आता 3 आणि 2 उलटे नंबर घ्यायचे, 3 आणि 2 म्हणजे 132. पा एका नंबरपासून दोन नंबर तयार झाले इकडं थ्री डिजिट नंबरचे. आता हा 1 झाला होता, आता आपण घ्यायचा हा 2. काय घ्यायचा, 2. मग आता 2 घेऊन नंबर तयार करूया, 2 घेऊन पा, 2 घेतला त्यानंतर हा हे नंबर एकदा घ्यायचे, 1 आणि 3, 1 आणि 3 लिहायचा. हा 2 पुन्हा घ्यायचा आणि 1 आणि 3 लिहिले ना, तर 3 आणि 1 लिहायचं. म्हणजे पा इथं ह्या 2 पासून दोन नंबर झाले, 213, 231. लक्षात झालं? मग आता 1 पासून झाले होते, 2 पासून झाले, आता 3 पासून नंबर तयार करायचा. कशापासून, 3 पासून. मग आपण 3 घ्यायचा पहिल्यांदा. मग ह्या दोन नंबरमध्ये अगोदर 1 घेऊया, मग 2 घेऊया, आणि 3 जसं तसं लिहून पुन्हा 1 आणि 2 घेतलं होतं, आता 2 आणि 1 घेऊया. म्हणजे अशा प्रकारे इथं दोन नंबर तयार झाले, पा 312 आणि 321. अशा प्रकारे एकूण 6 नंबर थ्री डिजिट नंबरचे तयार झालेले आहे. पा इथं इथं तुम्हाला ते 6 नंबर दिलेले, लक्षात आलं? पुढचा नंबर पाहूया आपण. आता इथं 3 डिजिट दिलेले, 3, 5 आणि 0. आता 3 पासून सुरुवात करूया. पहिल्यांदा 3 घेतला, त्यानंतर 0 आणि 5, आणि 3 घेऊन पुन्हा 5 आणि 0. म्हणजे हे दोन नंबर फक्त उलटे केलेले शेवटचे, 305, 350. आता पहा लक्ष द्या, जर आपण आता 0 घेतला सुरुवातीला तर काय होईल पा, 0 आणि इकडे 3 आणि 5 तयार होईल. आता हा जर नंबर तुम्ही वाचला तर याच्यामध्ये 100 आहे का रे, 100 नाही, म्हणून हा नंबर फक्त 35 होतो. आणि हा 2 डिजिट नंबर आहे, आपल्याला किती डिजिट नंबर तयार करायचे, 3 डिजिट नंबर, म्हणून हा नंबर होणार नाही. 0 पासूनचे जे 2 नंबर आहे ते इथं होणार नाही आहे, कारण 0 पासून सुरुवातीला घेतलं की 2 डिजिट नंबरच तयार होतो. लक्षात आलं? मग शेवटचा नंबर फक्त 5 घेऊन 2 नंबर तयार होतील. पा 5 घेतला, 500 आणि हे 0 आणि 3 घेऊया, पुन्हा 5 घेऊन 3 आणि 0 घेऊया, फक्त 2 उलटे करूया, 503 आणि 530. असे 2 नंबर, म्हणजे एकूण 4च नंबर तयार झाले. म्हणजे जर 0 असेल तर किती नंबर तयार होता, 4च नंबर तयार होतात. लक्षात आलं असेल सगळ्यांच्या. आता ठीक आहे, आता फक्त आपण काय करूया, हा शेवटचा जो भाग आहे तो पाहूया. हां आता पा इथं 3 नंबर दिलेले पा, आता याच्यापासून आपल्याला नंबर तयार करायचे. पहिल्यांदा काय घ्या, 6. आता इथं पांढरा नाही आहे म्हणून आपण इथे 6, हा 7 आणि 8 घेऊया, 7 आणि 8, पुन्हा 6च घ्यायचा आणि 7 8 घेतले, आता 8 आणि 7 घेऊया, म्हणजे 678, 687. आता 6 घेतला ना पहिल्यांदा, आता 7 घेऊया, 7 घेतला, मग उरलेले 2 नंबर लिहायचे, 6 आणि 7, पुन्हा 7 लिहून 7 आणि 7, 6. म्हणजे अशा प्रकारे ही 2 नंबर तयार होतील, 767, 776. आता 8 सुरुवातीला घेऊया, 8 घेतला पहिला, त्यानंतर आता पहा 7 आणि 6 घेतले आणि 8 घेऊन 6 आणि 7 घेतले. म्हणजे अशा प्रकारे एकूण 6 नंबर तयार झालेले आहेत. तर तुम्ही काय करायचं आहे, आता अशा प्रकारे नंबर तयार करायचे आहे. सगळ्यांचं लक्षात आलं? पुढच्या बाजूला आहे पा बिफोर नंबर आणि आफ्टर नंबर, पुढं काही वरती स्ट्रिप दिलेले आहे,
त्या स्ट्रीप रीड करायच्या आणि पुढचा आणि मागचा नंबर लिहायचा आहे. आफ्टर म्हणजे नंतर, बिफोर म्हणजे अगोदर. आता 105 आहे इथं, 105. मग आता त्याचा पुढचा नंबर आहे की नाही, पुढं चौकटे पुढचा नंबर. नंबर कुठला बदलतो रे, फक्त युनिट प्लेसला. इथं युनिट प्लेसला 5 आहे म्हणून ते फक्त 6 होतील, म्हणजे 106. 106. इथं 220 आहे, इथं 0 आहे, 0च्या पुढचा नंबर आहे 1, म्हणजे 221. इथं 409 आहे, 9च्या पुढचा नंबर 10, म्हणजे 410. लक्षात आलं? अशा प्रकारे लिहायचं आहे. कळालं तुमच्या? लक्षात आलं असेल. आता खालचे पाहूया. राईट द बिफोर नंबर. बिफोर म्हणजे अगोदरचा. आता इथं 400 आहे, 400च्या अगोदरचा नंबर असेल 399, कारण 399 एक मिळवला की 100 तयार होतो. हे 399 1 मिळवलं 400. आता 107 आहे, 7च्या अगोदरचा नंबर 6, म्हणून 106. पुढं 218 आहे, 217. लक्षात आलं? आता खाली बिफोर नंबर आणि आफ्टर नंबर दोन्ही लिहायचे. लक्षात आलं सांभाळ, 217 नंबर आहे, पुढचा 218 येईल. आता इथं 8, 7 आणि इकडे 6 येईल, म्हणजे 216. जसेच तसे नंबर लिहिलेले, 5, 6, 7, 8. लक्षात आलं सगळ्यांच्या? तर अशा प्रकारे बिफोर नंबर आणि आफ्टर नंबर लिहायचा आहे. आता खाली काही प्रश्न विचारलेले, ते प्रश्न पाहूया आपण. काय प्रश्न आहे पहिला? बाय हाऊ मच इज द नेक्स्ट नंबर बिगर दॅन द गिवन नंबर? लक्षात आलं तुमच्या? हाऊ मच इज द नेक्स्ट नंबर बिगर दॅन द गिवन नंबर? पुढचा नंबर किती मोठा असतो रे? एकने. कितीने मोठा असतो? वनने. पुढे बाय हाऊ मच इज द नंबर जस्ट बिफोर अ गिवन नंबर स्मॉलर दॅन द नंबर? अगोदरचा नंबर कितीने लहान असतो? स्मॉलर असतो, वननेच. व्हॉट इज द नंबर वी गेट बाय ॲडिंग 1 to 435? आता या ठिकाणी आपल्याला करावं लागेल. What is the number we get by adding 1 to 435? लक्षात आलं? तर आपल्याला ते करावं लागणार आहे. काय करायचं? 435 मध्ये जर 1 ऍड केला तर कुठला नंबर मिळणार आहे आपल्याला? त्याच्या पुढचा नंबर मिळेल, 435 436. लक्षात आलं? पुढे आहे प्रश्न, व्हॉट इज द नंबर वी गेट बाय टेकिंग अवे 1 आपण काढून घेतला फ्रॉम 335, याच्यातून 1 काढून घेतला तर अगोदरचा नंबर मिळेल, म्हणजे 434. लक्षात आलं? खाली तुम्हाला काही उदाहरणं सोडवायला दिलेली, ती उदाहरणं तुम्ही सोडवायची आहे. त्याच्यामध्ये बिफोर नंबर आफ्टर नंबर या ठिकाणी सोडवायला सांगितलेले आहे. फक्त आता इथं खाली हा प्रश्न पहा. राईट एनी 3 नंबर्स दॅट कम आफ्टर द गिवन नंबर, त्या नंबरनंतर येणारे नंबर. आता इकडं लक्ष द्या, त्याच्यानंतर येणारे नंबर फक्त त्याला लागून येणारे लगेच नंबर असलेच पाहिजे असं नाही, त्याच्यापेक्षा मोठे कोणतेही असले तरी चालतात. आता इथं 555 आहे, त्याच्यापेक्षा 500 मोठं काय रे? 600. मग 600 किंवा 700, 800 कुठलेही नंबर हे मोठेच असणार आहेत. लक्षात आलं? मग इथं 399 आहे, त्याच्यानंतरचा 400 आहे, 516, 718, 900, 1000 काय असेल ते पुढचे सगळे मोठेच नंबर आहे त्याच्यापेक्षा, 399. कळालं? आणि आता इथं खालचा आहे शेवटचा बिफोर नंबर, म्हणजे छोटे लहान.
आता 500 पेक्षा लहान, 100, 200, 300, 400 हे सगळे 500 पेक्षा लहान आहे, म्हणजे असे एकूण 499 नंबर येतील. तीन मग 125 येईल, 126, 130, 205 येईल, 219 सगळे 500च्या अगोदरचे सगळे नंबर येतील ते. आणि 601 पेक्षा अगोदरचे हे सगळे नंबर 600च्या अगोदरचे 500 येतील, है की नाही. 200 येईल, 219 येईल, हे सगळे नंबर त्याच्यापेक्षा छोटे आहेत. आता इथपर्यंत आपण पाहिलेला आहे हा भाग. याच्यात जर काही कळायला नसेल, काही अवघड जात असेल, तर मला विचारायचं आहे. सगळ्यांच्या लक्षात आलं, काही अडचण असेल तर मला विचारा. ओके, फक्त इथं बिफोर नंबर, आफ्टर नंबर. बिफोर म्हणजे अगोदरचा, आणि आफ्टर नंबर म्हणजे नंतरचा. तर नंबर आफ्टर कुठल्याही नंबरच्या नंतरचा, तो वननी जास्त असतो, आणि अगोदरचा नंबर वननी कमी असतो. ओके, ठीक आहे.